नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय दिलाय. 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश. केवळ ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचीच ही पुन्हा परीक्षा होणार आहे आणि 23 जूनला ही नीटची पुन्हा परीक्षा होणार आहे. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून संपर्कात आहेत. राम, काय नेमका नीटबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला, आणखी काय नेमके तपशील आहेत? बिल्कुल, जे नीटचे काउन्सिलिंग होते तर ती त्याच्यावर रद्द करावं या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते करता येणार नाही. मात्र त्यांना ग्रेस मार्क मिळाले असे 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नीट परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि जर त्यांनी दिली नाही तर मात्र त्यांना ग्रेस मार्क वाढवून दिले जाणार नाहीत असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळं आता एनटीएला हे सगळं फॉलो करावं लागणार आहे आणि यानुसार 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा 23 जून रोजी परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा जर नाही दिली तर ग्रेस मार्क त्यांना मिळणार नाही. ठीक, धन्यवाद राम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. रामराजे शिंदे आमचे दिल्लीतले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तेव्हा नीट परीक्षेसंदर्भात एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टातून आलेला आहे आणि ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार आहे. एनटीएला तसे आदेश दिलेले आहेत आणि 23 जूनला ही परीक्षा होणार आहे. 1563 हे विद्यार्थी आहेत जे पुन्हा परीक्षा देणार आहेत.